नमस्कार, माझी ओळख आता आणि भाऊ मी करून देईन, राम भुतकर नाना असं मला सगळे म्हणतात, मार्गदर्शन करतील असं सांगितलं. तर मार्गदर्शन इतका मी मोठा झालेलो नाही, मी अजून विद्यार्थी आहे, तरी पण मला ज्या गोष्टी काही वाटतात किंवा साहेबांनी सुचवलेले जे मुद्दे आहेत त्याच्यावर थोडंसं आपल्यापुढे मांडायचा मी प्रयत्न करतो. आजच्या कार्यक्रमात उपस्थित असलेले माननीय गारगोटे साहेब, कडू साहेब, अनिल कुमार खैरे साहेब, मला विषय असा सांगितलाय की सर्पमित्रांची जबाबदारी, माझा आवाज येतोय का मागे तिकडे? आता जबाबदारी म्हटलं तर तुम्ही म्हणाल की काय तुम्ही सांगणार आम्हाला जबाबदारी. आता अवतारांसारखी माणसं आहेत, गेली अनेक वर्ष साप पकडतात, अनेक क्षेत्रामध्ये काम करताना वेगळं काय जबाबदारी सांगणार? तर या विषयाचं महत्व असं आहे, गेली अनेक वर्ष काम करून सुद्धा काही बारीक सारीक गोष्टी आपल्या हातून राहण्याची सुद्धा शक्यता असते. त्याचबरोबर जी मंडळी नवीन आहेत त्यांना या सगळ्याच गोष्टींचा याचा थेट आपल्याला पुढे काम करण्याकरता उपयोग, याच्याकरता आपण हा विषय घेतो आहोत. अनिल भाऊ पुढे आपल्याकडे आलेल्या सापाला कसं सांभाळावं हा विषय घेणार आहेत, कारण झू आणि प्राणी सांभाळणं या विषयावर त्यांचा बोलण्याचा अधिकार आहे. अवधानी सरांनी आत्ता सांगितलं की साप पकडायला जाताना काळजी काय काय घ्यावी. सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना मला हे क्लिअर करावं असं वाटतं की आज या आठवड्यामध्ये वन्यजीव सप्ताहानिमित्त वन खातं आपल्याला ओळखपत्र देणार आहे. ओळखपत्र म्हणजे साप पकडण्याकरता तुम्हाला लोकांनी कोणी अडवलं तर माझ्याजवळ हे वन खात्याचं अधिकृत पत्र आहे आणि मला सापाविषयी माहिती आहे हे दाखवण्याचा एक कागद तुमच्याकडे असेल, कार्ड तुमच्याकडे असेल. आणि या बाबतीमध्ये आता कडू साहेबांनी सांगितलेलेच आहे, वन खातं देताना तुम्हाला साप रेस्क्यू करण्याकरता एखादं काहीतरी जवळ पुरावा असावा हा म्हणत आहे, म्हणून ओळखपत्र देत आहे. आणि ओळखपत्र मागणाऱ्यांमध्ये माझे अनेक मित्र इथे बसलेले आहेत, अनेकांच्या डोक्यात असं आहे की हे ओळखपत्र मिळालं म्हणजे घरी 20 साप ठेवायचा परवाना आपल्याला मिळाला. नाही, आता काय नाही, घरी 20 साप, 2-4 नाग, एक घुणच ठेवतो आणि हाताळून बघतो, जरा घुणसाला काठी न लावता हाताने उचलता येतं का, नागाला जरा काय किस करता येतं का मागच्या महिन्यात जसं टीव्हीला आपण बघतो, असलं काय काय डोक्यात येऊ शकतं, मानवी स्वभाव आहे, माझ्याही डोक्यात ते येऊ शकतं. तर एक पहिल्यांदा क्लिअर लक्षात घ्या, थोडंसं काही मंडळींना रुचणार नाही तरीसुद्धा हे सत्य आहे की ओळखपत्र हे फक्त साप लोकांच्या घरात शिरलेला लोकांनी मारू नये तो आपल्याला वाचवायचा आहे आणि जंगलात पूर्ववत सोडायचा आहे याच्याकरता दिलेलं ओळखपत्र आहे. ते घरात 10-20 साप ठेवण्यासाठीचं लायसन्स बिलकुल नाही, हे आता कडू साहेबांनी सांग. त्यानंतर साप पकडायला जाणं, माझा स्वतःचा 80 सालापासूनचा हाच अनुभव आहे. साप पकडायचं म्हटलं की अगदी सुरुवातीला 5-6 वर्ष तरी माणूस एवढा उत्साहामध्ये असतो की फोन आला की कुठे साप मला दाखवा पहिला, असं करून आपण सगळं विसरून धावत जातो. नाही, अगदी तुम्हाला सगळ्यांना अनुभव असेल, आंघोळ करता करता साबण तसं राहिली, मंडळी कपडे घालून साप निघला, चला पण इतक्या उत्साहाने आपण जातो. पण एक सगळ्यांनी लक्षात घ्या की पृथ्वी वाचवायची आहे, पृथ्वीवरचं पर्यावरण वाचवायचं आहे, निसर्गाचं संतुलन करायचं आहे, या सर्व गोष्टी आपण जरी बोलत असू तरीसुद्धा हे केव्हा घडणार आहे, जेव्हा हे करण्यासाठी आपण प्रयत्नशील असू आणि आपण चांगले तंदुरुस्त असू. आणि म्हणून पहिल्यापासून शेवटापर्यंत एक मुद्दा मला आपल्याला सांगायचा आहे, तो म्हणजे आपली स्वतःची सुरक्षितता या सर्व ऑपरेशनमध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. सापाचा साप आमच्या घरामध्ये शिरला आहे अशा प्रकारचा फोन आल्यानंतर लोकांची अपेक्षा अशी असते की जसं म्युन्सिपाल्टीला फोन केला आमच्या घरात आग लागली आहे की 10 मिनिटाच्या आत फायर ब्रिगेडची गाडी येते आणि लगेच विझवून मोकळे होतात. लोकांची सापाच्या बाबतीतही हीच अपेक्षा आपल्याकडून असते की अरे माझ्या घरात साप नाही आणि सर्पदारून माणूस येत नाही, तुम्ही साप धरणारे कार्यकर्ता म्हणून आमच्याकडे साप धरायला येत नाही. आणि लोक चिडून आपल्याशी बोलतात, अरे 4 वेळा फोन केला तुम्ही कधी येणार साप धरायला, तेव्हा आपण त्यांना नीट, कारण त्यांची मनस्थिती बिघडलेली असते, घाबरलेली असतात आणि कधी किचनमध्ये असतो कधी बेडरूममध्ये असतो कुठे साप असतो, त्यामुळे माणसं आपण कधी पोहोचू याची वाट बघत असतात, तेव्हा त्यांना व्यवस्थित समजून सांगणं गरजेचं आहे. फोन आल्यानंतर आपण सर्वजण हे करताच आहात, पुन्हा एकदा त्याची उजळणी आपण करतो आहोत. फोन आल्यानंतर त्या माणसाला सापाचं वर्णन, त्याची लांबी, तो बसलेली जागा भिंतीत आहे का जमिनीत आहे, बीळ कोणतं आहे, भिंत दगडाची आहे का विटांची आहे, मातीची आहे का सिमेंटची आहे, या प्राथमिक गोष्टी आपण विचारून घेतो. फोन करणारा कितीही काहींनी बोलत असला तरी आपण मात्र पोलीस चौकीतल्या पोलिसासारखं शांतपणे त्याला सगळं विचारून घ्यावं, आपण गडबड करून चालणार नाही, नाहीतर पुढे काहीतरी गडबड. ही सगळी माहिती घेतल्यानंतर 2 मिनिटं स्वस्त बसावं, धावत जाऊ नये, थांबत राहावं. कारण मी अनेक वर्ष याच्यामध्ये असा अनुभव घेतला आहे की लोक फोन करतात, अहो इथे आमच्या इथे साप निघला, खूप तातडीने फोन करतो, आपण घाईघाईने गाडी घेतो तिथे जातो,
तर त्या माणसाच्या बंगल्यासमोर कुठेतरी एखादा कचऱ्याचा कंटेनर किंवा टाकी असते, त्याच्याखाली साप बसलेला असतो, त्याला त्याचं काही घेणं देणं नसतं, तो समोर लांब बंगल्यामध्ये बसलेला असतो आणि टाइमपास म्हणून त्याने फोन घेतला असतो. खरंच त्या सापाला पकडायची गरज आहे का? एखाद्या सोसायटीमध्ये 4 बंगले आहेत आणि 10-12 मोकळे प्लॉट आहेत, तिथे काही साप गुण्या गुण त्यांना आनंदानं राहत असतील, तर ते साप काढायची गरज आहे का? नाही, तिथे ते साप राहिलेच पाहिजे, कारण साप आधीपासून आहेत, आपण त्याच्यावर अतिक्रमण करून बंगले मांडले, काढायची गरज नाही. म्हणून साप निघणार होण्याची गरज नाही, सगळी माहिती घ्यावी, 2-5 मिनटं शांत राहावं आणि नंतर आपण त्या माणसाला पुन्हा फोन करावा क्रॉस, जसं फायर ब्रिगेडचे लोक करतात. बऱ्याचदा आग लागल्याच्या खोट्या बातम्या येतात, त्यांना धावत जावं लागतं किंवा ते उलटा फोन करतात आणि त्या माणसाला सांगतात अमुक चौकामध्ये येऊन तुम्ही थांबा, मग आम्ही गाडी घेऊन येतो. म्हणून हे आपण केलंच पाहिजे, नाही तर आपली बऱ्याचदा फजिती होण्याची शक्यता असते. दुसरी गोष्ट, क्रॉस चेकिंग केल्यानंतर त्या माणसाचा पत्ता आपल्याला कळलेला असतो. बऱ्याचदा मी कोथरूडमध्ये राहतो, फोन मला वानवडीतून येतो, अशा वेळी मी वानवडीतून तिथे जाणं हे काय व्यवहाराच्या दृष्टीने योग्य ठरत नाही. अशावेळी वानवडी कोंडवा आणि अन्यत्र असलेल्या सर्पमित्रांच्या सगळ्यांची यादी आणि फोन नंबर माझ्याकडे, म्हणजे आपल्या सगळ्यांकडे जवळपासच्या मित्रांची यादी असणं आवश्यक आहे. मागच्या वर्षी सह्याद्रीवर माझी एक छोटी मुलाखत झाली. दुसऱ्या दिवशी घरी आलो, एका बाईनं फोन केला, आमच्या घरात मोठा साप शिरला, लगेच या. म्हटलं ठीक आहे, सांगा पत्ता. ती म्हणली मी नागपूरमध्ये. हा म्हणलं मी पुण्यात आहे. म्हणजे काय कळलं नाही, मोबाईल नंबर आहे, मग तुम्ही लगेच येता टीव्हीवर सांगितलं म्हणून मी फोन केला. नशिबानं नागपूरमधल्या एका सरांचा माझ्याकडे नंबर होता, तिला मी तो सांगितला आणि म्हणलं हे तुमच्याकडे येतील, त्यांनाही फोन करून सांगितलं अरे मी पुण्यात आहे, असा असा फोन आला काही करता येईल का? ते ताबडतोब तिथं गेले आणि त्या बाईला 10 मिनिटाच्या आत मदत मिळाली. तिच्या घरामध्ये नाग होता, तो त्यांनी पकडला. त्या बाईचा पुन्हा मला फोन आला, सर तुम्ही एवढ्या लांबून सुद्धा. हे कम्युनिकेशन हे अत्यंत महत्त्वाचं आहे की हा काय कालच पकडायला लागला, ह्याला काय कळत आहे, हा काय खूप वर्ष पकडतोय, हा फार शहाणा समजतो, हे अजिबात असता का? आपल्या एकमेकाविषयी प्रश्न अत्यंत महत्त्वाचं आहे. साप पकडणं, साप वाचवणं, पृथ्वी वाचवणं, निसर्ग वाचवणं, हे सगळं नंतरचं, आधी आपण माणसं आहोत. आपल्या सगळ्यांचं एकमेकांचं प्रेम असणं, एकमेकाशी कम्युनिकेशन असणं, प्रत्येक बाबतीमध्ये एखादी बारीकशी गोष्ट कळली नाही तर कुठलाही कमीपणा न वाटता मी धारकांना आणि भाऊंना फोन करतो, अरे असं आहे काहीतरी, हे काय असेल, कुणालाही फोन करतो, अरे तुझ्याकडे असा साप दिसला होता, हे काय असेल, त्याच्यामध्ये कमीपणा नाही आहे मित्रांनो. त्यामुळे आपल्या ज्ञानामध्ये फरक होतो. हे झालं कॉल आल्यानंतर आपण करण्याची गोष्ट. जवळचा एखादा मित्र असेल त्याला तो नेहमी ट्रान्सफर करावा. नेहमी लक्षात ठेवा, सरकारी किंवा सरकारी कर्मचारी असतात त्यांच्यासारखं थोडंसं म्हणजे बोलण्याच्या ओघात मी बोलतो आहे पण तसं वाईट वाटून घेऊ नका. एकूण समाजात समज आहे तो मी बोलतो की लाल भीतीचा कामावर आपण की एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर कागद जायला बराच अवधी लागतो, अन्य गोष्टी आपण सगळे ऐकतो आणि तो प्रकार आपण याच्यामध्ये केला पाहिजे. म्हणजे माझं हे काम नाही हे त्याचं काम आहे, म्हणजे माझं काय काम आहे हे माझं काय काम नाही हे सांगण्याकडे थोडा कल असतो. अशा प्रकारे जर आपण वानवडीचा आहे का अहमद घेऊ शकत, वानवडीचा हा हे 3 नंबर आहे, हे 3 नंबर घ्या आणि मीही त्यांना सांगतो, आपण एखादा फोन करावा आणि सांगावं अमुक जागेवर साप आहे तेवढा जमतो करेक्ट, म्हणजे मग त्या माणसाला मदत पटकन मिळेल. तिथल्या माणसानं तिथं काम करणं आणि त्याला तिथल्या लोकांनी ओळखणं गरजेचं आहे. मला 12 मैत्री बोलवायचं, मला ओळखून काय फायदा 12 मैत्री? तिथल्याच माणसांना ओळखलं पाहिजे, त्यांचंच तिथे वाढलं पाहिजे आणि लोकांबरोबर त्यांचे संबंध वाढले पाहिजे. आणि म्हणून आपण जवळच्या मित्राला तो कॉल द्यावा आणि तो विषय संपतो, त्याच्यानंतर तो साप रेस्क्यू होतो, पुढील मग साहेबांनी काय करायचं आपल्याला कळवलं. दुसरा मुद्दा आहे, जेव्हा आपण साप पकडायला निघतो, निघण्यापूर्वी फोनवर त्या माणसाला क्लिअर सांगावं की बाबा तुझं घर माझ्यापासून 8 किलोमीटर अंतरावर आहे, मी माझ्या मोटरसायकलवर येणार आहे, तर मी तिथं आल्यावर साप पकडण्याचे पैसे घेत नाही, पण माझा कामधंदा उद्योग नोकरी घरातली कामं सोडून मी तुझ्याकडे येणार आहे, हाऊस म्हणून मी हे करतो आहे, घरातच साप शिरल्यामुळे तो गरजेचं आहे, त्याला वाचवणंसुद्धा गरजेचं आहे, म्हणून मी 8 किलोमीटर आल्यानंतर मला येण्याजाण्याचे पेट्रोलचे 50 रुपये तुला द्यावे लागतात. आपल्याला अंदाज असतो साधारण एवढे पैसे लागतात. हा कुणाचाही इथे बसलेला साप धरण माणसांचा साप पकडणं हा व्यवसाय नाही हे मला माहिती आहे. प्रत्येकाचा आपला व्यवसाय आहे, नोकरी आहे, धंदा आहे, सगळ्या गोष्टी आहेत आणि पोटापाण्याचा धंदा म्हणून पकडणारा आपल्यात कुणीच नाही. त्यामुळे पैसे मागणं हा मुद्दा येत नाही खरं तर, पण काही ठिकाणी अशा गोष्टी घडतात. फोनवर त्या माणसाला क्लिअर कट सांगितलं पाहिजे की माझी व्हिजिट फी 50 रुपये असते, माझी 100 रुपये असते, येऊ का? नाहीतर गडबड होते, तिथे गेल्यावर कटकडी होतात आणि पुढे तक्रारी होण्याची शक्यता असते. आणि म्हणून लोकांची अपेक्षा असते की यांनी येऊन साप पकडून सगळं करून जायला पाहिजे आणि आपल्याकडून काही मागायला नाही पाहिजे, अशी लोकांची अपेक्षा असते आणि ती काय वावगी असं मला वाटत नाही. पण आपली असतात तेव्हा फोनवर त्यांना क्लिअर कट सांगावं की मी इतक्या अंतरावर आहे, मी तुमच्याकडे आलो तर मला इतके पैसे तुम्हाला द्यावे लागतील, येऊ का?
मग पटकन बऱ्याचदा मी घेतलेला अनुभव आहे, अरे मग नका येऊ, 100 रुपये लागतात का, मग येऊ नका, का का नका येऊ, अहो तो शेजारच्यांच्या बागेत आहे आमच्या इथे, कारण तो आमच्या खिडकीतून दिसतोय पण ते आमचं नाही, ते बंद करून असेल तरच आपण, कारण हाऊस म्हणून मित्रांनो आपण करतो, त्याच्यामुळे शक्यतो आपण पैसे मागण्याच्या बंदात पडू नये, म्हणजे ह्या भानगडी होतच नाही, पण नाईलाज असेल तर त्याकरता पैशाकरता कोणाची मदत देणं थांबवणं योग्य नाही, योग्य त्या जागी आपण पैसे घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण त्यांच्याकडे जातो, जाताना आता सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याकडे असेल म्हणजे ओळखपत्र, आता इथून पुढे असेल जवळ ओळखपत्र असलं पाहिजे, छान एक उकस्टिक असली पाहिजे जी एखाद्या भोकामध्ये बिळामध्ये अडचणीत साप असेल तर त्याला अलगद आपल्याला बाहेर घेता येईल, अशा प्रकारची एखादी आपल्या सवयीची आपल्या उंचीला योग्य अशी, अनेक लोकांकडे स्टिक्स असतील कदाचित त्या शास्त्रीय पद्धतीने बनवल्या नसतील, तर अनेक तज्ज्ञ आपल्याकडे सगळे आहेत, नशिबाने सगळ्यांना तज्ज्ञ उपलब्ध आहेत, त्यांच्याकडून तुम्ही माहिती घ्या. आपली उंची आपण बसल्यानंतर एक गुडघा टेकवला एक पायाचा पंजा टेकवल्यानंतर हात सरळ रेषेत धरल्यानंतर एका ठराविक प्रमाणात स्टिक असावी लागतात, म्हणजे त्या सापाच्या डोक्यावर किंवा अन्य शरीरावर त्या स्टिकचा योग्य तो दाब पडतो आणि कुठलाही अपघात सापाला आणि तुम्हाला न होता तो साप तुमच्या कयात येतो. या गोष्टी शास्त्रीयदृष्ट्या अभ्यासानंच करण्याच्या आहेत, मला चांगलं येतं माझं वर्कशॉप आहे म्हणून मी करतो चालणार नाही, त्या गोष्टीला नियम आहेत आणि ते आपण सगळ्यांनी पाळले पाहिजे तरच आपला अपघात वाचणार. म्हणून एक चांगली बनवलेली स्टिक असावी, त्याच्या जोडीनं लहान मुलं जे आपलं बॅडमिंटन खेळतो आपण तशी एखादी रॅकेट असावी तुटलेली आणि त्याला रिंगला छान एखादी पिशवी लावली की किती वात्रट साप असेल त्रास देणार असेल रसेल वायपरसारखा उड्या मारणार असेल तरी त्याला अलगद आपल्याला आतमध्ये शांतपणे कोणता येतं त्याला कुठलाही त्रास नाही, अशी एखादी रॅकेट असावी. पिशवी कापायची सावधानी सरांनी सांगितलं आपल्याकडे चांगली असावी, पिशवी चांगली कॉटनची केसमेंट कापडाचीच असावी, केसमेंट म्हणजे चांगल्या दणकट कापडाची असावी आणि ती किमान 1 मीटर लांबीची असावी, हे सगळ्यांना बहुधा माहीत आहे पण एक उजळणी असावी म्हणून मी पुन्हा बोलतो आहे, 1 मीटर लांबीची असावी, 1 फुटभर रुंदीची असावी आणि तिला वर स्वतःची स्वतः बांधायला नाडी असेल तर उत्तम, नसेल तर ती जवळ दोरी वेगळी असावी, साप पकडलाय पिशवी घातला व दोरी आणा दोरी आणा त्यात कधीतरी इकडून लागत होता, असं अनेकदा घडलेलं आहे, अनेक माझ्या मित्रांच्या बाबतीत झालेलं आहे, म्हणून ही गोष्ट मी पुन्हा एकदा सांगतो. आपल्याजवळ स्वतःचं ओळखपत्र, स्टिक, रॅकेट आणि पिशवी, त्याचबरोबर रात्रीची वेळ असेल तर टॉर्च असलाच पाहिजे, कुठल्याही क्षणी वीज मंडळाचा कोणालाही भरोसा देता येत नाही, कधीच कोणाला देता येणार नाही, तुम्ही तिथे हात घालणार आणि लाईट जाणार असं होऊ शकतं, असं घडलेलं आहे अनेकदा, तेव्हा कुठल्याही परिस्थितीत टॉर्च असलाच पाहिजे, विषारी साप समोर असेल त्यावेळी टॉर्च ऑन केल्याशिवाय त्या सापाच्या जवळ जाऊ नका आणि लोकांनाही सांग की म्हणजे मी म्हणतो मी 30 वर्ष झाली साप पकडतो मला काय अंधारात पण मी क्रेट काढीन असं नसतं, त्या क्रेटला माहीत नसतं हा 30 वर्ष धरतो आणि हे सगळ्यांना आपल्याला कल्पना आहे, त्याकरता साप पकडायला जाण्याच्या वेळी आपण तिथे टॉर्च ऑन करावा आणि नंतर विषारी सापाच्या बरोबर जे काही करायचं असेल ते करावं. त्याचबरोबर जाताना आपल्याजवळ एक फोटोचा छान अल्बम असावा, सगळ्यांच्याच जवळ सगळ्या सापांचे फोटो नसतात पण अनेक लोकांकडे, अनिल भाऊंकडे कलेक्शन आहे, अशोक कॅप्टनकडे कलेक्शन आहे, कृष्णा घोले इथे आलेले आहे त्यांच्याकडे उत्तम कलेक्शन आहे, अशा सापांचे फोटो तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून मागितले तर कोणीही तुम्हाला नाही म्हणणार, अर्थात त्याच्यासाठी योग्य ती तुम्हाला किंमत मोजणं गरजेचं आहे, कारण एक एक फोटो मिळण्याकरता अक्षरशः 2-3 महिने किंवा 3-3 वर्ष या मंडळींनी त्याच्या मागे घालवली आहेत तेव्हा ते उत्तम फोटो त्यांच्याकडे जमा झाले, त्यामुळे अशा एका थोड्या किमतीमध्ये आपल्याला ते फोटो उपलब्ध होऊ शकतात, ते फोटो आपल्याजवळ ठेवावे आणि तो साप गायब झाला असेल तर त्या मंडळींना तो अल्बम दाखवा, त्यातलं काय दिसतं आहे का, बऱ्याचदा करंगळी एवढा साप असतो तो मांडी एवढा आपल्याला सांगितलेला असू, असं होतं, अतिशयोक्ती चांगल्या जाणकारांकडून होते तर सामान्य माणसाकडून होणं अपेक्षित आहे, तरीसुद्धा अल्बम असला तर त्याच्यातून आपण त्यांना हे दाखवू शकतो की बाबा असं होतं का असं होतं का असं होतं का, पटकन एखादी खूण त्याच्या लक्षात असते तो सांगतो हे होतं, मग आपल्यालाही समजतं मग काय शांतपणे पकडायचं का पटकन बाहेर काढायचं या सगळ्या गोष्टी तुम्ही ठरवू शकता, म्हणून एखादा अल्बम आपल्याजवळ असावा. याच्यानंतर अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जो आजपर्यंत आपण कुणीही केला असेल असं मला वाटत नाही, करत असतील तर त्याचं स्वागत आहे, आनंद आहे, की आपण पकडलेल्या सापांच्या नोंदी ठेवणं, हे मी वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी सांगत आलेलो आहे की आपण पकडलेला तो पांडेवड असेल, आपण पकडलेला एखादा शिलटेल असेल, एखादा घरामध्ये वाळा असेल, पण त्याची नोंद ठेवतो का, तर प्लीज आता आपल्यापैकी किती लोक रजिस्टर ठेवतात मला जर हात वर करून सांगा, सगळ्यांकडे रजिस्टर आहे एवढ्या लोकांकडे, उत्तम, अतिशय चांगली गोष्ट आहे आणि बाकीच्या सगळ्यांनी करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण मित्रांनो लक्षात घ्या आणि त्याची नोंद एका पुस्तकामध्ये करून ठेवली म्हणजे मी 100 साप पकडले म्हणजे माझं काय क्वालिफिकेशन वाढलं असं भाग नाही, पण लक्षात घ्या आपल्या परिसरामध्ये पकडलेले साप हे कोणत्या जातीचे होते, कोणत्या प्रकारचे होते, दिवसा मिळाले का रात्री मिळाली, टेम्परेचर काय होतं, हवा पावसाळी होती का, आर्द्रता किती होती, या सगळ्या गोष्टींचा उपयोग या विषयामध्ये पुढची पिढी जेव्हा जेव्हा अभ्यास करणार आहे त्यावेळी त्यांना अत्यंत महत्त्वाचा होणार आहे. आपल्याला हे कुठलं वाटतं, काय नोंदवायचं, ट्रिंकेट अहो सारखे ट्रिंकेट पकडतोय,
पाच दिवस झाले, दहा टिंकेट आले, काय काय लिहून ठेवू, नाही ते सुद्धा महत्त्वाचं आहे. त्याची लांबी, त्याचा अंदाज आहे. मात्र ते मेल फिमेल बघायच्या भांगडीत पडायची गरज नाही. त्याचं कारण असेल, पण कसं ओळखतात सगळ्यांना माहिती आहे, मग त्या सापाला पकडायचा त्याला काय कारण नाही होत रासुकी चौकीत. आणि म्हणून मेल फिमेल बघायची गरज नाही, फक्त त्याची लांबी, त्याची जात आणि त्याचं वर्णन या गोष्टीची नोंद त्याच्यामध्ये असावी. आणि या कागदामध्ये काय काय नोंद असावी, एखादं छोटं रजिस्टर आपल्याकडे मेंटेन करावं. साधी 100 पानी वही सुद्धा चालेल, त्याला काही खर्चाची गोष्ट नाही. नंतर आपल्याला वन अधिकारी योग्य तो फॉर्मेट देतीलच, तज्ज्ञ मंडळी त्याच्यामध्ये ठरवून आपल्याकडे कशा पद्धतीने नोंदी घ्यावे देतीलच. पण तत्पूर्वी आपल्याकडे हे असायला पाहिजे, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा वर्दी देणाऱ्या माणसाचं नाव, म्हणजे फोन करणार वर्दी देणाऱ्या माणसाचं नाव, त्याचा पत्ता, त्याचा फोन नंबर आणि त्यानं जर बोलवलं होतं म्हणून एका कोपऱ्यात त्याची सही. कारण लक्षात घ्या, आता आपण ओळखपत्र घेतोय, आता अधिकृतरित्या साप धरायला जातोय, आपले जितके मित्र त्यापेक्षा डबल नेहमी शत्रू असतात. तुम्हाला कुणीतरी नक्की कुठेतरी आडवी, त्यावेळी तुम्ही ज्या माणसानं बोलवलंय त्याची सही त्याच्यावर घेणं की माझ्या इथे 3 फूट लांबीचा नाग यानं पकडला, कटकटच नाही हो, म्हणजे त्याची सही घेणं हे अपेक्षित आहे, असं करावं असं मला वाटतं. त्याच्यानंतर त्या माणसाचा नाव पत्ता फोन नंबर सही झाल्याच्या पुढे त्या सापाचं नाव पत्ता, म्हणजे त्याचं नाव, जात काय आहे ती, त्याची लांबी किती आहे ती आणि त्याची अवस्था ही आवश्यक आहे. अवस्था म्हणजे काय, तर तो साप एक किंवा तो साप जरासा जखमी होता, तो एखाद्या दाराच्या फटीत सापून मधलं, एखादं त्याचं हाड मोडलं होतं का, एखाद्या कुत्र्यानं त्याला चावलं होतं का, मांजर त्याला काही ओरखडलं होतं का, अशा गोष्टीची नोंद असेल. म्हणजे पुढे तुम्ही काय केलं किंवा करावं या गोष्टीची सुद्धा आपल्याला माहिती होऊ शकते. म्हणून त्याची ती अवस्था असावी, त्यानंतर तिथली परिस्थिती. जो साप आपण पकडला आहे तो कडकडीत दुपारी 12 वाजता मार्च महिन्यामध्ये 13 तारखेला पकडला का, मग त्यावेळी तर टेम्परेचर पुण्यात काय होतं, या गोष्टींचा अंदाज शास्त्रीयदृष्ट्या अभ्यासाकरता अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि म्हणून मित्रांनो, हा आपल्याला नाही पण आपण मुळातच हे समाजकार्य म्हणून करतो आहोत, कृतदया म्हणून करतो आहोत, तेव्हा या गोष्टींच्या नोंदी ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आर्द्रता मोजण्याचा एक मीटर असतो वेगळा, तो अनेक लोकांना माहिती करून घेता येईल, तो बाजारात फार काही महाग नसतो, तो सुद्धा आपण घेतला तर त्या जागेवरची ती माहिती मिळाली तर ती अत्यंत महत्त्वाची शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास करण्याकरता असू शकते. कारण तापमान आणि आर्द्रता ह्या दोन गोष्टींचं सापांच्या प्रत्येक हालचालीवर अतिशय जवळचा संबंध आहे. इतरांना आणि तुम्हाला सगळ्यांना या अभ्यासासाठी त्याचा उपयोग होणार आहे. म्हणून या गोष्टींची नोंद तिथे असावी. आणि अशा प्रकारे कागदावर नोंद केल्यानंतर जो मुद्दा मी पहिल्यांदा मांडला